students and welcome you in our LBS online class. Children, today we are going to start our new chapter, chapter number 7, House and Clothes. Today's our chapter name is House and Clothes. So first of all, I will read, you listen carefully. Chapter number 7, House and Clothes. All the living things need to be safe from their enemies and changes in weather. Many of them make homes for themselves, human beings to build houses to protect themselves from thieves, heat, rain, cold, wind and animals. Houses also keep away dust, dirt and insects. That is time, color the pictures of the houses and write 2-3 lines about each. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं जे नवीन चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 7 हाऊस अँड क्लोथ्स हे चॅप्टर आज आपण सुरू करत आहोत. तर हाऊस म्हणजे काय? घर. आणि क्लोथ्स म्हणजे काय? कपडे. ओके. ऑल द लिव्हिंग थिंग्स नीड टू बी सेफ फ्रॉम देअर एनिमीज अँड चेंजेस इन वेदर म्हणजे काय? की सर्व ज्या सजीव म्हणजे सर्व जे सजीव आहेत तर त्यांना सुरक्षित राहण्यासाठी कोणापासून? तर त्यांचे जे शत्रू आहे आणि हवामानातील जो बदल आहे तर त्यापासून सुरक्षित राहू म्हणून काय करत असतात सर्व जे सजीव आहेत ते? तर ते स्वतःसाठी काय करत असतात? घर बांधत असतात किंवा घर बनवत असतात. ह्युमन बीइंग्स टू बिल्ड हाऊसेस. बघा, जसं आपण बघितलं की जेवढे पण सजीव आहेत त्यामध्ये मग प्राणी पण येतात, मनुष्य पण येतो. तर सगळेजण काय करतात की आपल्या स्वतःसाठी एक निवारा शोधत असतात. कशापासून? तर त्यांच्या शत्रूपासून आणि हवामानातील जो बदल आहे तर त्यापासून संरक्षण व्हावं म्हणून. तर ते सगळेजण काय करत असतात? तर स्वतःसाठी घर बांधत असतात किंवा शोधत असतात. त्यापैकी ह्युमन बीइंग म्हणजे जे मनुष्य प्राणी आहे तर ते काय करतात? बिल्ड हाऊसेस म्हणजे काय? घर बांधतात. तर कशासाठी? टू प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम थीव्स, हीट, रेन, कोल्ड अँड विंड अँड ॲनिमल्स. म्हणजे बघा, तर जे चोर आहे किंवा जी उष्णता आहे त्याचबरोबर पाणी, पाऊस, थंडी, वारा आणि जे प्राणी आहे जंगली प्राणी तर त्यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून जे ह्युमन बीइंग्स आहे म्हणजे जे मनुष्य आहे तर ते काय करत असतात? घर बांधत असतात. आता आपण एक्झाम्पल घेतलं, जर आपल्याजवळ जर घर नसेल आणि आपण असंच उघड्यावर म्हणजे घर जर नसले असते आणि आपण असंच उघड्यावर जर राहिलो असतो तर जे ऊन पडतं किंवा पडणारा जो पाऊस आहे, पडणारी जी थंडी आहे किंवा जंगलातील जे इतर प्राणी आहे तर त्यांच्यापासून आपलं संरक्षण झालं असतं का? तर नाही. एखाद्या जंगली प्राण्याने तुम्हाला उचलून नेलं असतं किंवा थंडीमुळं किंवा उन्हामुळं काय झालं असतं? आपण मरण पावलो असतो, आपला मृत्यू झाला असता. म्हणून या सगळ्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून जे मनुष्य आहेत तर ते काय करतात? तर घर बांधत असतात. त्याचबरोबर प्राणी जे आहे तर ते वेगवेगळे त्यांचे काय असतात? घर असतात. त्या ठिकाणी ते काय करत असतात की संरक्षण व्हावं म्हणून ते काय करत असतात? राहत असतात. जसं की आपण बघितलं, जो सिंह आहे किंवा जो वाघ आहे म्हणजे लायन अँड टायगर हे काय करतात? तर जी डेन असते म्हणजे फॉरेस्टमध्ये जंगलामध्ये जी गुहा असते तर तिचा घर म्हणून उपयोग करत असतात. त्याचबरोबर बर्ड्स बिल्ड नेस्ट म्हणजे पक्षी जे असतात ते स्वतःसाठी घर बांधत असतात. रॅबिट मे बरो म्हणजे जे ससे आहेत तर ते काय करतात? तर बिल बनवत असतात. त्याचप्रमाणे ज्या मधमाशा आहे तर ते त्यांचं स्वतःचं घर बनवत असतात. बीज मे हाईव. तर हे सगळे जे प्राणी आहेत तर ते स्वतःच्या संरक्षणासाठी काय करत असतात? तर घर बांधत असतात किंवा घर म्हणून दुसरा एखादं जर नॅचरल शेल्टर असेल तर त्याचा उपयोग घर म्हणून करत असतात. त्याचप्रमाणे मनुष्य देखील या सर्व गोष्टींपासून म्हणजेच काय की जे चोर आहेत म्हणजे थीव्स म्हणजे काय? तर चोर. हीट म्हणजे उष्णता, रेन म्हणजे पाऊस आणि कोल्ड म्हणजे थंडी, विंड म्हणजे वारा आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी. या सर्वांपासून रक्षण व्हावं म्हणून ते काय करत असतात? बिल्ड हाऊसेस म्हणजे घर बांधत असतात. हाऊसेस ऑल्सो कीप अवे डस्ट, डर्ट अँड इन्सेक्ट. त्याचबरोबर जी धूळ वगैरे असते किंवा किडे वगैरे असतात तर त्यापासून सुरक्षित कोण ठेवत असतं आपल्याला? तर आपली घरं, म्हणजे आपल्या घरांमुळे आपण धूळ आणि जे किडे आहेत तर त्यापासून सुद्धा आपलं संरक्षण होत असतं. ओके. सो हिअर इज डॅब इज टाईम, कलर द पिक्चर्स ऑफ द हाऊसेस अँड राईट थ्रू लाईन सॉरी राईट 2-3 लाईन्स अबाउट इट. म्हणजे खाली जी घरं दिलेली आहेत तर त्याला तुम्हाला काय करायचं आहे? तर कलर द्यायचा आहे आणि त्या घरांबद्दल 2-3 ओळीमध्ये तुम्हाला माहिती लिहायची आहे. ओके.
themselves protect heat, wind, okay, dust and dirt. These are our today's new words. So write down given new words in your science notebook and complete this activity in your textbook. This is your today's science homework, and remaining part of our chapter we will learn in next video.